दमच ना काय त्यांच्या गावात आलोय आणि तुम्ही भेटायला येत नाही आलो भाई सो गाइज गुड मॉर्निंग परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आज रिशूट लागले चैतो आणि चैत्रली सोबत आणि आता राघव ब्रो पण आलाय स्टँडवर पहिले तर मी जाणार आहे गावात एक वस्तू आणायचे आम्ही रॉबिनकडे आलेलो पकवास घ्यायला आणि ताला घ्यायला गावात परत एकदा तोच चेहरा तर आता आम्हाला पकवास इथं द्यायचं आहे आणि मी ताला घेऊन आलोय सुसंदाला द्यायला हा दुसरा सॉन्ग आहे इथे सगळं सामान आणलेलं आहे आणि इथं डेकोरेशन होणार आहे आता पब्लिक सगळी इकडे तिकडे आहे तुम्हाला दाखवतो सुशांतदादांनी मस्त की रांगोळी बनवली आणि इकडे आर्ट डायरेक्शन केलं आहे ही लोकेशन आहे सगळं झालेलं आहे आणि आपला विनूदादा पण इकडे आहे तर कशी चालली आपली तयारी तयारी जरा जोरात चालू आहे थोडं लेट झालं शूटला नेहमीप्रमाणे पण आपला आउटपुट नेहमीप्रमाणे एकदम मस्त असतं तर आता बघा तुम्ही तयारी चालली आहे अजून आता साहिल नेहमीप्रमाणे साहिल लेट करतो मिस्टर लेटच आहे मिस्टर लेटनी आमचे टेबल नाही आणले आहेत गणपतीचे टेबल राहिले आहेत आणि आमचे आर्टिस्ट पळून घेऊन गेले अरे देवा आल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि गाईज मी दुसऱ्या शूटला आहे म्हणून आज मी दादासोबत नाही बेकार पण वाटतंय पण काय करणार काम करायला पाहिजेत ना येस तरी संकू टाइम काढून आलाय खूप मोठी गोष्ट तरी आलो मी थोडा वेळ बोललो दादांना भेटून जातो तर लोकेशन पण दादांनी खूप चॉईस भारी केलंय आणि हा सॉन्ग पण आपला भारी असेल आणि आपला दोन दिवसांनी एक सस्पेन्स सुद्धा आहे संकू पण तुम्हाला एक वेगळ्या गेटअप मध्ये भेटेल आणि एक वेगळी तयारी दिसेल तुम्हाला हा तेव्हा आमचं आहे ऍक्च्युली आणि आज वेगळे आर्टिस्ट आहेत नक्की बघा स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे एकाच सॉन्ग मध्ये दोन शूट लावतो आम्ही ते पण गणपतीच्या आणि वेगवेगळ्या गणपतीसोबत तर म्हणजे काहीतरी सस्पेन्स स्टोरी असेल सो नक्की बघा नक्की नक्की गाईज आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचायला चाललो आहे आता आपल्या शूटच्या कारण की आमची माणसाला पिसाले आहेत आणि आमचा लीडचा माणूस इथं माझ्यासोबत आहे त्याला मी किडनॅप केला आहे आणि तिकडे लय शिव्या घालतात तर लवकर जातो तिकडेच भेटतो डायरेक्ट तुम्हाला फोन करते आता हो गाईज पोहोचलेलो आहे लोकेशनला लोकेशन आहे भिंगारवाडी गाव आणि गाडी तर पार्क केली आपली आणि हा घर हा लोकेशन आहे आता आपली मंडळी तयारी करते दाखवतो तुम्हाला आलो आहे आणि साहिल भाई आपला सिंगर साहिल भाईंनी तयारी केली आहे मस्तपैकी रातोरात जो महल उभा केला आहे बाप्पासाठी बघा आणि आपला कॅमेरामॅन फोन करून करून दमवला ना स्वतः 100 फोन केला उचलत नाही कधी कधी लाजा नाही ना असतं मग असं आता आम्ही शूट चालू करणार आहोत कारण की खूपच लेट झाला आहे तुम्हाला परत एकदा दाखवतो करतच बनवलाय पण लगेच आलो आणि चेंज केला मस्त कुर्ता आणि भास्कर भाऊ पण चेंज करतात येल्लो येल्लो डटी फेरी आणि जे आपले मेन माणसं आहेत ते बाहेर येते दाखवतो तुम्हाला चला आता बाहेर जाऊया कुर्ता वाला आहे तरी घातलाय इथे हाऊस ना शूट साठी काय ना आणि इकडे बिझी आहेत याला ओळखते की नाही तू चैतू आला आला हे बघा मी पहिले पण बोललेलो आता पण बोलतो लगीन लवकर करू नका या पा दमच ना सूट तुला माहिती का मगाशी आम्ही टेक काढला आणि डायरेक्ट कुठला कॅमेरा असतो तो फ्रंट असतो ना आणि आम्ही बॅक मध्ये प्रो सारखा काढत होतो आणि चैतन्य भाईनी मला अशी टपली दिली आणि खोटा बोललो आता दिसला दिसला अरे तो कसला गणे गणे गणपती येऊन निस्ता क्रेडिट घ्यायला येतो नेहमी नेहमी रांगोळी काढले काही नाही यांनी ना फुकटचा क्रेडिट घ्यायला येतं का ना ताई फुकटचा क्रेडिट हा बघा ताईनी काढले एकदम सुंदर आणि सोबर तिला आज किती टाइम लागेल साडे आठ सात
आणि आज नवीन व्यक्ती आमच्या सोबत शूटला आहे. काय बोलला? साक्षी आहे. साक्षी टू वन. साक्षी वन वन टू. साक्षी वन. त्यांना साक्षी टू. साक्षी फोन करा. साक्षी आज माझ्यासाठी तुम्ही सगळे लागत त्यांच्यावर धन्यवाद. अरे तर आताशी दुसरा टेक चालू आहे गावात. भांडणं करतात बघा या आताच. नाही जावा जावा का प्रेम आहे आमचं एकमेकी. बाबा उतू आले वय नको. कहाँ से आते हैं लोग? ये कहाँ से आते पता नहीं. बर्बादी लोग सर. मेरे को नहीं पता. दिस इज अ फैब्रिकेशन. पहले घास है नंतर पानी नंतर. तू घास उतर. अरे घास उतराता है खायचा ना. मॉडल का आमची मॉडल. साक्षी नली बाप्पा घरात गेलेले आहेत. आता चेंज असेल बहुतेक. मग चेंज होऊन भेटूया परत. आणि आपला हक्काचा माणूस आपल्याला भेटायला आलेला आहे. त्यांच्या गावात आलोय आणि तुम्ही भेटायला येत नाही. आलो भाई काम आहे. या हुशार माणसांनी काय केलं माहितीये का? याच्यावर रुमाल टावला ना जाल्ला हो का जाल्ला. तरी हसत. 20 रुपये काय तर जल्लो असतो सगळी. नको नको करून शेवटी घेतला चिवरा. यावी एवढा चिवरा संपवले. जेवून नाही आलं कोणच वाटत. खाऊन नाही आलं काय. 7 दिवस जेवलो नाही असं वाटत. आता जेवणाचा वेळ झालेला आहे. वहिनी आम्हाला जेवण वाढत आहे. तर सगळे जेवणार होत आम्ही मस्तपैकी. जेवून मग परत चेंज करून जेवण चालू आहे. आणि यांचा सुपला झालो. सुपला शॉट. सुपला ए बाबा तू काय शिकला? मला नुसता कंटेनर दिलाय. बिर्याणी हरवली वाटत. बिर्याणी कुठे हरवली? जेवणाशी भांडणं झालं त्यांची. आमचा स्वतः सिंगर बघा त्याला किती डाऊन टू अर्थ माणूस आहे. झाडू पण स्वतःच मारतय. गातय पण स्वतःच. सगळा बिचारा एकटाच करतय र द्यावा. कोणाला पाहिजे असेल हा नवरा तर नक्का कमेंट करा आपल्या ब्लॉग मध्ये. ऑप्टिकल साहिल भोईर. आम्ही सगळ्यांनी चेंज केलं आणि आता मस्त की लाल बावटा झालो मी. अरे बघा सगळ्यांनी चेंज केलं. सगळ्यांचे हाऊस होणार आहे. हाऊस बघा आता कसा पाऊस पडत. याला काही यायचं नाही. निस्ताच कुठलं भरपूर काही घरातच होतं. आणि घरातले स्टेक चालू आहेत. आणि आता संध्याकाळ व्हायला आले तर बघूया. थोडंसं राहिलंय. थोडंच होऊन आपण निघणार आहोत. लाजून पळाल्या. शूट बघू गपचूप.
120 चेहरे के लिए कितना तू 250 करो बिना मेकअप चेंज करो कशा दिसतोय इकडे सोने बिना मेकअप चा बघा कशा आलाय मांजरी आणि दसा फरक समज काय घ्या बॅकअप ही आलीच नाही ब्लॉग मध्ये यार किती क्यूट आहे बघा शूट संपलेले आहे आणि आम्ही मस्त पैकी लगेचच्या लगेच चेंज केलाय सगळे बसले आणि लगेचच्या लगेच एडिटिंग आपला गणेश भाऊ एडिटिंग करते कारण की गाणी लवकर टाकायचं आधी तुमचे झालेले जरा प्रॉब्लेम तर तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे आणि मस्त पैकी शूट झालेले एक नंबर आणि आता गाणी लवकर जाऊन बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका साहिल भाईच्या चॅनलला आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आपला ब्लॉग इथेच एंड करतो.